मन अरे तू काय डोक्यात घेतलंयस? सुमित्रा राखी बांधायची आत्या मला, ओवाळायची मला आणि दादालाही. मी परशुला असा सोडणार नाही दादा. आणि मुळात सुमित्राने आत्महत्या केलेली नाही. मला काय वाटतं, आपण एकदा आपल्या आपल्यामध्ये या सगळ्याची शहानिशा करून घेऊयात ना. ते काम पोलिसांचं आहे, आपलं नाही. फक्त त्यासाठी कोणीतरी आधी पोलिसांमध्ये तक्रार करायला हवी. आणि मी असं ठरवलंय, मी पोलिसात तक्रार करणार आहे. आई गेली वरण हिला ठेवून गेली इथं. आता ए बाई तू गप झोपली नाही ना, आता तुझ्या आईला फेकून दिली ना, तिथं फेकून दिला तुला. वाकणी जे झालं ते झालं, पण सुमित्राविषयी एकही ओळख छापून नाही आली पाहिजे. साहेब सगळ्याच वर्तमानपत्रांनी या बातमीला हेडलाईन केलंय. ती येणार नाही हे पहा, त्यासाठी काय वाटेल ते करा. जानकी मला असं वाटतं आपण सुमित्रासाठी काहीतरी करायला हवं. वामन दादा तुम्ही मला काहीही करायला सांगा, मी तिच्यासाठी करीन. मग परशुच्या विरोधात आपण पोलिसांमध्ये तक्रार करूया. त्याचे दुसरं लग्न, त्याची नाटकं सगळं लोकांसमोर येऊ दे. वामन दादा एकदा माणूस गेला की त्याला कुठलाही न्याय नाही मिळत, कोणीही तो नाही मिळवून घेऊ शकत. जानकी मला असं वाटलं तर तू तरी मला समजून घेशील. आणि हे नाही करायचं तर मग काय करायचं? आपण दरवर्षी सुमित्राच्या नावाने फक्त वर्ष श्राद्ध घालायचं का आपण? वामन दादा या कायद्याच्या गोष्टींमधलं मला काही कळत नाही, त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा असेल तो हेच घेते. बाबा मला बोलायचं तुमच्याशी. कशाबद्दल? बाबा तुम्ही आता काय करायचं ठरवलंय? कशाच बाळा? सुगंधाच काय ठरवलंय? घडलेल्या प्रकरणात तिचा काय दोष आहे याचा कधी गांभीर्याने विचार झालाय? तू का तिची एवढी बाजू घेतेस? कारण या सगळ्या प्रकरणात ती बिचारी विनाकारण भरडली जाईल म्हणून. या सगळ्या प्रकरणात सुगंधाचा काहीही दोष नाहीये एवढं मात्र नक्की. दोष नाहीये का? कारण सुगंधाचा काहीही दोष नाहीये असं सुमित्रा काकूचं सुद्धा म्हणणं होतं. तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची ती परशु काकाला द्या ना. काळजी करू नकोस बाळा, या सगळ्याचा मी विचार करून ठेवलाय. लवकरात लवकर काय तो निकाल लावून टाकेन मी. वामन हे जी काही धडपड करतोय त्यात स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करणं शक्य नाही. पण सुमिताई गेली म्हणून हे ते सगळं नाही करत आहेत. पण त्याला हे समजावून सांगायचं कसं की तो जे काही करतोय त्यातनं काहीही निष्पन्न होणार नाहीये. उलट हे दोन भाऊ मात्र वेगळे होते. बोलवलंस मला दादा, पण मी लई दुःखात आहे रे, अजून सावरलेलो नाही. तुझं सामान उचल, त्या सुगंधाला घे आणि रमावतीला जा कायमच. काय बोललास? मी म्हणलं मी नाही जाणार दादा, तुला खरं सांगतो मला घरात ना हकलू नको रे. माझ्या सुमीच्या लई आठवणी या घरामध्ये जागोजागी आहेत रे बाबा. त्या आठवणी मळकुडतरी कोपऱ्यात पडून राहीन जगेन. मी पाठवायचं असेल तर ते सुगंधाला पाठवून दे तिकडे रमावतीला. मी नाही जाणार दादा. तुझा कांगावा करून झाला असेल तर निघ इथून.